राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेला नाही। चंद्रकांत पाटील। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही। महापालिकेची पोलखोल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या रथावर दगडफेक झालेल्या आरोपींना अटक झाल्याशिवाय सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, त्यामुळे उद्या मुंबई भाजपाचा चेंबूर पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर मोर्चा निघणारच। मुस्लिम बांधवांना नमाज पडायची असेल तर मशिदीमध्येच आजान ऐकू येईल, अशा प्रकारे व्यवस्था केली पाहिजे। नाही, रात्री 10 ते 6 आपल्याला लाऊडस्पीकर लावता येत नाही, हे फार जुनं आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नवीन काही सांगायचे कारण नाही, अंमलबजावणी करायला लागेल। मुद्दा चालला आहे तो असा, किंवा एखाद्या एरियामध्ये मिक्स पॉप्युलेशन आहे तर त्या सगळ्यांना ते अजान ऐकलं तर कशासाठी तुम्ही सक्ती करता? तुम्ही मस्जिदीमध्ये येणारे जे आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सर्व धर्मांकडे बघण्याचा समान भूमिका आहे, सर्व धर्मांना रिस्पेक्ट असला पाहिजे, त्यांच्या पूजा पद्धतीचा रिस्पेक्ट असला पाहिजे। या देशामध्ये मस्जिदी नसाव्यात असं कोणी म्हटलेलं नाही आहे, नमाज पढू नका असं कोणी म्हटलेलं नाही आहे, पण नमाज पढायचं तर रस्त्यावर पढायचं याला विरोध आहे, नमाज पढायचं प्लॅटफॉर्म पढायला विरोध आहे, नमाज पढायचं तर भोंगा बाहेर याला विरोध आहे। मस्जिदीमध्ये नमाज पढण्यासाठी सुविधा द्या, नसतील तर सुविधा द्या, परंतु त्याचा इतरांना त्रास होण्याची आवश्यकता नाही। बाळासाहेब ठाकरे यांनी मस्जिदीला FSI वाढून दिला आणि त्यामुळे मस्जिदीचा आकार मोठा झाला अशा पद्धतीने राहू तर काय काय जावही शोध लावतील माहीत नाही। बाळासाहेबांची भाषणं जी आम्ही ऐकली, आम्हाला भाग्य मिळालं की त्यांना जोडून पाहता आलं, त्यांची भाषणं ऐकता आली, बाळासाहेबांची भाषणं जी सेव्ह केलेली सोशल मीडियावर चाललेली आहे, ठीक आहे। संजय राऊत म्हणतात त्याला दुजोरा देत नाही, त्यामुळे संजय राऊतांनी उद्धवजींची खुर्ची वाढवण्या वाचवण्यासाठी आता बाळासाहेबांच्या नावाला अशा प्रकारचं मुस्लिम लांगून चालन चिकटो नाही। भाजप भोंग्याचं राजकारण तापवण्यासाठी भाजपच्या 33 शाखा सक्रिय आहेत असा गंभीर आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे, त्यावर तुमचं काय? 3 वर्षात किती आरोप झाले, किती FIR झाले, आम्ही काय त्याला घाबरत नाही, आणि मग त्याच्यातून कायद्याप्रमाणे काही निघालं तर त्याच्यावर शिक्षा होईल।